एकंदर 3 शतरक्षक हा झेल पकडण्यासाठी आले होते, परंतु झेल मात्र ड्रॉप होते. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केले, 2 निश्चित श्री गणेशा केला. श्री मुंडे स्फूट काजूपाडा टीम ना 2 बॅटर आपण पाहिले तर मनीष कोल्हेकर यांना मनीष तारवे ही सलामीची जोडी. यावेळेस आपण पाहिलं तर लॉंग बॉलच्या दिशेने फटका सुंदर आहे आणि झेल देखील सुंदर पकडलाय. पहिला धक्का बसतोय, मनीष तारवे होतोय आउट. भरपूर भरपूर आज प्रेक्षक जोडले जात आहेत आणि जवळजवळ संध्याकाळचं सत्र जसजसं म्हणजेच नॅशनल हायवेच्या जवळ आपण बघितलं तर हे मैदान असल्यामुळे प्रेक्षक तितकेच जास्त मोठ्या प्रमाणे विजय आणि सातत्याने 4 दिवसांमध्ये प्रेक्षकांचा आपल्याला खूप चांगला सपोर्ट मिळणार आहे या स्पर्धेसाठी. निश्चितच नेहमीच प्रेक्षक हे दर्दी असतात क्रिकेटचे आणि म्हणूनच कधी कधी आपण पाहिलं तर अपाट गर्दी देखील क्रिकेटच्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते प्रेक्षकांची. जयेश डेफिनेटली आपण पाहिलं तर प्रेक्षक असतातच नक्कीच, ज्यामुळे आपण पाहू शकतो की स्पर्धेला 4 चांद लागत असतात. सदैवही आपण मॅचकडे, ही मॅच खूप महत्त्वाची आहे दोन्ही टीम्ससाठी, कारण की एक जरी ससुपाडा टीम बाहेर झाली परंतु दुसरी ससुपाडा टीम आहे ती मात्र इथे लढाई मात्र बरोबरीची करताना पाहायला मिळेल. आदेशवळीचा पुढचा बॉल यावेळेस यॉर्करचा मारा केला होता, मात्र थोडस शत्रक्षण आपण पाहिलं तर चुकीचं होताना जरूर पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट केल्यात परंतु फंस सहमत नाहीत. 1 शॉटचा इशारा, 1 धाव असेल आणि मेहनतीवर पाणी फेडलं गेलंय, केलेली मेहनत फुकट गेली आहे. आणि नक्कीच आपण पाहिलं पहिला मॅच खेळतोय सिद्धू आणि त्याला त्याच कारणामुळे आपण पाहिलं की थोडंच प्रेशर होतं आणि त्याच्या खाली येताना पाहायला मिळाला. न्यू बॅटर आपण पाहिलं तर नंबर 3 क्रमांकावरती सिद्धेश आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस लोकल मध्ये चेंडूची हाताळणी केली होती, चेंडू जातोय डिक्लरेशन झोन मध्ये, मिळेल एक सिंगल धाव आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती नंबर 4 आकड्यावरती. नंबर 3 चा बॅटर सध्या जरूर दिसतोय आदेश, एक कमालीचा खेळाडू आहे. हिराई टीम ससुपाडा टीम साठी सुद्धा पाहिलं, हिराई टीम मध्ये सुद्धा आपण खेळताना पाहिलं होतं या खेळाडूला. निश्चितच व्हेरिएशन जयेश गोलंदाजी मध्ये जरूर पाहायला मिळते आदेश वल्वीकडे. कधी शॉर्ट पिच बॉल टाकण्याचा प्रयत्न करतो, यॉर्कर बॉल देखील त्याच्याकडून आपल्याला पाहायला मिळते आणि हा चेंडू जर आपण पाहिला ना तर ओव्हर पिच बॉल होता आणि पूर्णपणे त्या ठिकाणी बीट झाला आहे बॅटर. एक तर क्षमा असावी, विद्युत पुरवठा थोडासा खंडित झाला होता. तर नंबर 2 चा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर दीपेश वल्वी. यावेळेस चेंडू पडण्याचा थोडासा खाली राहिला आणि बॅटरची आपण पाहिली तर थोडीशी हवेमधून वरून फिरली गेली. अशा पद्धतीने बॅटर आपण पाहिला तर सचिन हा मात्र त्या ठिकाणी बीट झाला आहे. दीपेश वल्वीचं हे दुसरं षटक, पहिलं षटक आपण पाहिलं तर आदेश वल्वीनं अतिशय जबरदस्त हाताळलं गेलं, फक्त 4 धावा त्याने खर्च केले आणि 2 विकेट देखील प्राप्त झाले त्या षटकामध्ये. यावेळेस आपण पाहिला तर फुलर लेनचा हा बॉल होता अगदी कार्पेटच्या सायन लॉंग ऑफच्या दिशेनं, चेंडूला मात्र दिशा दिली होती. चांगलं शत्ररक्षण होईपर्यंत मात्र 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केल्या गेल्या. अतिशय सुंदर रनिंग भेटून तो विकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. 2 बॅटरमध्ये मनीष कोल्हेकर आणि त्याला साथ देतोय सचिन. यावेळेस आपण पाहिला तर फन्सांच्या माध्यमातून नो बॉलचा इशारा जरूर पर्यंत पोहोचला गेला. मैदानाच्या बाहेर यावेळेस चेंडूची डिलिव्हरी होताना आपण पाहिली, तीच फन्साने या ठिकाणी दर्शवलंय. क्रीजच्या बाहेर हा चेंडू टाकला होता आणि येणारा चेंडू निश्चितच फ्री हिटच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळेल. ज्यावेळेस फ्री हिटचे चेंडू निश्चितच
आपल्याला पाहायला मिळतात, त्यावेळेस निश्चित षटकार चौकार जरूर पाहायला मिळतात. बघूया आपली भविष्यवाणी खरी ठरते का. यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केलाय, मात्र चेंडू जाईल एका टप्प्यानं मिडविकेटच्या बाहेर, चौकारे करता चारण. फुल टॉस चेंडूची मेजवानी दिली होती आणि फ्री हिटचा जर चेंडू तुम्ही अशा पद्धतीने जर एखाद्या फलंदाजाला देणार तर तो तुम्हाला सोडणार नाही आहे आणि खराब गोलंदाजी म्हणावी लागेल, कारण की ज्याप्रमाणे आदेशने पहिल्या षटकामध्ये केलेली मेहनत आणि त्या मेहनतीवर आता हे पाणी फिरण्याचं कार्य मात्र दीपेश करतोय हे मात्र चित्र दिसून येताना पाहायला मिळतंय आपल्याला. विजय निश्चितच फ्री हिटचा बॉल होता आणि अक्षरशः फुल टॉस डिलिव्हरी त्याच्यावरती आलेला मोठा फटका, चार धावा येऊन गेला. यावेळेस आपण पाहिलं तर ऍट थोडीशी अगोदर फिरली गेली, आपण निश्चितच रिप्ले मध्ये पाहू शकता कशा पद्धतीने यावेळेस हा चेंडू हाताला दीपेशन. थोडस शॉर्ट सिलेक्शन आपण पाहिलं ना तर निश्चितच खराब आपल्याला पाहायला मिळाला आणि चेंडू देखील अतिशय जबरदस्त हाताला होता, चेंडू पर्यंत थोडासा खाली देखील राहिला होता. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिलं तर निश्चितच यॉर्करचा मारा केला होता, सनगडे लेग बिफोरची अपील देखील केली होती, परंतु पंच सहमत नाही आहे, कुठेतरी पिचिंग थोडीशी बाहेर असावी तेच कारण पंचांनी या ठिकाणी दर्शवलंय आणि लेग बायच्या स्वरूपमध्ये दोन धावा टीमच्या टोटलमध्ये ऍड केल्या जातील आणि टीमची धावसंख्या आपण पाहिली तर दोन षटकांच्या समाप्तीनंतर 14 धावा. काय म्हणशील जयेश, तुमच्या गावातील संघ खेळतोय श्री मुंडे स्पोर्ट काजूपाडा, 14 धावा पुरेसे आहेत का दोन्ही षटकामध्ये? डेफिनेटली जर विचार करायचा झाला तर गावाचा मी विचार करणार ऍज अ क्रिकेटपटूच्या माध्यमातून मी सांगेन की कुठेतरी जो इंटेन मात्र सिद्धेशने दाखवला तो खराब होता. त्याचनंतर सचिन सुद्धा आपण पाहिला की शॉर्ट सिलेक्शन खडे खडे करतोय, कारण की ज्याप्रमाणे आपण पाहिलं की एक चांगला क्रिकेटपट्टूची खेळ असते चेंडूची लाईन आणि लेंथ ओळखून मात्र फलंदाजी करणं, मात्र तसं होत नाही आहे. परंतु मी म्हणेन की आता जोपर्यंत मनीष कोलेकर सारखा जो खेळाडू स्ट्राईक एंडकडे आहे त्या खेळाडूकडून भरपूर अशा बरेने नजरेने पाहिलं जाईल या खेमाच्या माध्यमातून, कारण की एक बिग हिटर आणि एक अष्टपैलू खेळाडू म्हणून मनीष कोलेकर पाहायला मिळतोय. निश्चितच अतिशय चांगला उल्लेख तुम्ही देखील केला आहे, मात्र यावेळेस हा चेंडू आपण पाहिला तर चेंडू पडल्यानंतर डाव्या एष्टीच्या बाहेर निश्चितच जाताना दिसला, व्हाईट बॉलचा इशारा, एक अवांतर धाव जरूर टीमच्या टोटलमध्ये ऍड केली जाईल. मनीष कोल्हेकरचा जर आपण विचार केला निश्चितच एक अष्टपैलू खेळाडू आहे, अनेक मैदाने त्याने देखील गाजवले आहेत, चांगल्या पद्धतीने बॅटिंग सातत्याने त्याच्याकडनं देखील वसई तालुका आदिवासी असोसिएशन मध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळेल जयेश. यावेळेस षटकातील पुढचा बॉल यावेळेस ओव्हर पिच बॉल होता, निश्चितच फाईन लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. तो दोन धावा या ठिकाणी कंप्लीट केलेत आणि दोन टीमचे टोटल जाऊन पोहोचले आहेत एकंदर 17 या आकड्यावरती. किशोर हरबटे नावाचा हा नंबर 3 चा गोलंदाज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. या ठिकाणी निश्चितच जयेश थोडस एक्स्ट्रा पाय ठेवावा लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमला, कारण दोन षटकांचा खेळ संपलाय, धावा अगदी दोन षटकांमध्ये कमी आल्यात, चांगला धावांचा वर्चस्व जर तुम्हाला जमा करायचं असेल तर कुठेतरी आता मात्र धावसंख्येला लगाम जरूर लावायला लागेल. एकवितरी तिथे आपण विश्लेषण करायचं झालं ना तर मग मनीषला एक चांगली इनिंग खेळावी, जर धावफडकाचा वेग वाढवायचा असेल तर दुसऱ्या बाजूने एक कमबॅक ते केलं जात आहे. सध्या तरी मी तर बरे गोलंदाजांचा दबदबा, गोलंदाजांचं वर्चस्व आणि हे गायत्री माता ससुपाडा टीमला पण पाहिलं ना तर पहिल्या दोन पर्वामध्ये आपण पाहिलं जग क्रिकेट खेळत होता आणि या पर्वामध्ये आपण पाहिलं ज्याने की सध्याची केलेली गोलंदाजी मात्र आपण पाहिलं की भरपूर सारा बदल होताना पाहायला मिळाला, भरपूर मेहनत घेतली आणि भरपूर काही आपण पाहिलं जे सराव आणि त्या सरावमध्ये शिकून मात्र या मैदानाच्या आतमध्ये उतरून आलेले आहेत आणि नक्कीच चमकून आलेले आहेत त्यांचे गोलंदाज, मात्र हे चित्र सध्या तरी त्याने हे आपल्या डोळ्यांच्या समोर दर्शवलंय. षटकातील पुढचा बॉल यावेळेस फुल टॉस डिलिव्हरी आणि त्याचा पुरेपूर फायदा, चेंडूला पाठवलंय मिड विकेट वर बाउंड्री लाईन च्या बाहेर, 6 धावन करता येतो हा षटकार.
काय जबरदस्त फटका पाहिला. आणि मी हीच चर्चा करतो की मनीष जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत मात्र धाव फळक वाढेल डेफिनेटली. आणि जस्ट म्हटलं तर ना वेल कधी कसे येईल सांगता येत नाही. ज्या पद्धतीने आपले डीजे वादक यांनी गाणी लावलं पाटलांचा बैलगडाने निश्चितच मैदानामध्ये महिलांचा प्रवेश झाला. मुमेंटम मात्र ज्या प्रकारे पकडलाय, म्हणजे जसा मुमेंटमला आपण बघितलं गाण्याने पकडलं तसंच खेळपट्टीमध्ये सुद्धा आपण बोललो मुमेंटम चौकार नंतर षटकार मात्र बदल होताना पाहिला मिळते धावफलकामध्ये. यावेळेस पुढे सरसा समोरच्या दिशेनं टक्कन असा आवाज जरूर आलाय चेडू जाईल लॉंग ऑनच्या दिशेनं चार धावन करता येतोय. आणखी एक महत्वाचा हा चौकार तर वेलकम बॅक. पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. ज्या प्रमाणे आपण पाहिलं तर या गाड्याने जितका धुमाकूळ मात्र नक्कीच गाजवला गेला माजवला गेला त्याचप्रमाणे आता धुमाकूळ माजवण्यासाठी सज्ज आहे मनीष कोळेकर नावाचा फलंदाज ज्याच्या बॅटमधून आत्तापर्यंत मागील तीन चेंडूमध्ये तीन बाउंड्रीज देताना पाहायला मिळाल्यात. आणि त्यामुळेच ज्याप्रमाणे धावफळक हा मोठा होताना पाहायला मिळतोय आणि गरजेसाठी जी आवश्यक होती ती खेळी म्हणजेच एक गेम चेंजिंगवाली इनिंग मात्र बिल्डअप करत असताना आपल्या टीमसाठी मनीष ज्याप्रमाणे आपण पाहिलं की या तिसऱ्या क्रमांकाच्या गोलंदाजावर मात्र अक्षरशः मात्र आपण बरसताना पाहायला मिळतोय. षटकातील पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा गॅपमध्ये चेंडूला ढकललाय. यावेळेस पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेनं बॅक टू बॅक हा तिसरा चौकार मनीष कोळेकरच्या बॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. धन्यवाद डीजे जोश. पहिल्या दोन षटकामध्ये थोडीशी आपण पाहिली तर श्री मुंडे स्पूड काजूपाडा टीमची जी नाव होती ती पाण्यामध्ये कुठेतरी अडकली होती. परंतु यावेळेस आपण पाहिलं ज्या पद्धतीने तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आणि तिथून जो मोमेंटम पकडलाय फलंदाजीमध्ये मनीष कोळेकर याने अगदी नाव सहजपणे चांगल्या पद्धतीने चालवण्याचा प्रयत्न करतो. यावेळेस जयेश जरूर आता मात्र आपण पहिले चौकाराचे हॅट्रिक्स कंप्लीट करणारा खेळाडू सुद्धा ठरताना पाहायला मिळतोय तिथे. या वेळेला मात्र आपण पाहिले चुकी गेली मनीषने अगदी सहज खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता कारण की त्याला माहिती होतं उर्वरित षटकामध्ये खेळ मला ज्याकडे ठेवायचं आहे परंतु हीच चुकी मात्र महागात पडते स्वतःला आणि स्वतःची विकेट मात्र सस्त्यामध्ये देऊन पडताना पाहायला मिळतोय आणि नक्कीच हा मोठा धक्का मानला जाईल मुंडे स्पोर्ट्स काजूपाडा टीमला. तो
विजय या विकेट नंतर मनीष सुद्धा आता डगआउट मध्ये जाऊन विचार करेल की मी काय केलं, एवढा चांगला खेळ करतो तो मी, एवढी बॅट म्हणजे लक्की होती आज की जवळजवळ चांगला खेळ सुद्धा झाला होता, परंतु एक चेंडू मात्र कुठे चुकी झाली. ह्या सगळ्या गोष्टी मात्र नक्कीच आता मात्र मनामध्ये येताना पाहायला मिळतील, कारण की मनीष सारखा खेळाडू आणखीन एक षटक आता थांबला असतं तर नक्की डेफिनेटली त्याचा जास्त फायदा मिळाला असता. निश्चित थोडी थोडी या ठिकाणी म्हणलं पाहिलं तर शॉर्ट सिलेक्शन थोडंसं चुकीचं जरूर पाहायला मिळतं, निराश जरूर आपल्याला पाहायला मिळते, कारण चांगल्या धावा बॅट मधून येत होत्या आणि कुठेतरी एक चुकीचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि तेच कारण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळेस बाईच बॅटला स्पर्श करून निश्चितच चेंडू डिक्लेरेशन झोनच्या दिशेने रवाना झाला होता. तेच पंचाने या ठिकाणी दर्शवलं, जर बॅटला न लागता त्या ठिकाणी चेंडू ट्रॅव्हल झाला तर एक सिंगल धाव मिळेल आणि बॅटला स्पर्श करून जर चेंडू मागे गेला तर दोन धावा या ठिकाणी निश्चित दिल्या जातील आणि तेच कारण या ठिकाणी पाहायला मिळालं. दोन धावा बॅटला स्पर्श करून चेंडू यावेळेस गेला होता. यावेळेस मात्र सचिनला चांगलं बॅटिंग करावी लागेल. यावेळेस पुन्हा हा चेंडू व्हाईट टाकला गेलाय, चेंडू पडल्यानंतर डाव्या स्टीच्या बाहेर निश्चितच आपल्याला पाहायला मिळाला. व्हाईट बॉल देवाना निश्चित आपण पाहिल्यानंतर सगळ्यांना हिरा म्हणून जन्माला घातलंय, परंतु जो घासला जातो ना तोच चमकला जातो. यावेळेस संधी आहे बॅटर सचिनला देखील हिरो बनण्याची. यावेळेस आपण पाहिलं तर आणखी एक चेंडू व्हाईटच्या सुरमध्ये पाहायला मिळतोय. नंबर चारचा जर गोलंदाज आपण पाहिला तर किरण म्हसे नावाचा हा गोलंदाज आहे. सुरुवातीच्या पहिल्या बॉलवरती दोन धावा आल्या, त्याच्यानंतर थोडस लेन अँड लाईन बिघडली गेली. बॅक टू बॅक दोन चेंडू व्हाईटच्या स्वरूपामध्ये मैदानाच्या शॉटमध्ये पाहायला मिळतात. जरूर थोडासा सल्ला दिलाय तेजसला, तेजस सुद्धा एक पाहिलाय तर एक यंगस्टर खेळाडू आहे आणि त्याला या षटकामध्ये खेळण्याची संधी मिळेल का, कारण की त्याच्याकडे सुद्धा शॉट चांगले आहेत, परंतु काहीतरी चर्चा हेच होताना पाहायला मिळाली. यावेळीस मात्र आपण पाहिला तर थोडासा शॉर्ट दिलेंथ चेंडू होता सचिनला, मात्र आपल्याला पाहायला मिळतो जो इंटेंट, जो फुटवर्कचा वापर होताना पाहायला मिळत नाही आहे आणि त्याचा अभाव मात्र आपण पाहिला आणि प्रभाव भरपूर पडताना पाहायला मिळतो, कारण की थोडासा स्ट्रगल करताना पाहायला मिळतो या इनिंगमध्ये. सर जर फुटवर्कची थोडीशी कमी जरूर पाहायला मिळते. यावेळेस आपण पाहिलं तर पुन्हा एकदा उजव्या इष्टी बाहेर हा चेंडू टाकला गेलाय. आतापर्यंत आपण पाहिलं तर तिन्ही चेंडू अव्हांतरच्या सर्वमध्ये किरण म्हसेने या ठिकाणी हाताळलेत आणि त्याचा कुठेतरी फायदा जरूर होताना दिसतोय श्री मुंडे स्फोट काजूपाडा टीमला. ओव्हर पिच बॉल उडवलाय स्क्वेअर लेगच्या दिशेनं, फटका सुंदर आहे, देऊ जाईल सहा धावा षटकार. ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका, स्वप्न मनात दडलेलं कधीच मोडू नका, पावले पावले येतील कठीण प्रसंग, फक्त ध्येय पूर्ण होईपर्यंत हार मानू नका. आणि हेच मनात ठरवत असताना ठोकलाय सचिन देखील मोठा षटकार. यावेळेस आणखी एक चेंडू उडवलाय स्क्वेअर लेगच्या दिशेनं, बॅक टू बॅक दुसरा षटकार येईल का, यस चेंडू जाते बॉर्डर लाईन च्या बाहेर सहा धावण करता षटकार. जयश्री पाटील सोनार पड्याचा बिंदड छकडेवाला, जयश्री पाटील सोनार पड्याचा बिंदड छकडेवाला, जयश पाटील सोन्या बैलवाला पन्नास पन्नास नंबर वाला, जयश पाटील सोन्या बैलवाला. धन्यवाद डीजे. म्हटलं जातं ना रेस चाहे गाडी की हो या जिंदगी की, जितते वही लोग है जो सही टाइम पे अपना गियर चेंज करते हैं. इस बार तीसरा उड़ा है, गेंद जाएगी हाईवे तक, ये बहुत बढ़िया सिक्सर जयेश. काय जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये होत असताना सचिनच्या
माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. म्हटलं जातं ना, जे आपल्या गामाच्या साईने स्वप्न लिहितात ना, त्यांचे नशिबाची पाने कधीच कोरी राहत नाही. जयश षटकातील पुढचा बॉल यावेळेस आणखी एक उडवलाय, परंतु लँड कुठे होतंय पाहायचं आहे. आदेश वल्वी चेंडूच्या खाली आला होता, मात्र झेल होतोय ड्रॉप. आणि तिसऱ्या धावेच्या स्वरूपमध्ये यावेळेस मात्र फलंदाज बाद होतोय. काय जबरदस्त बॅटिंग जयेश मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली, काय म्हणशील? नक्कीच म्हणावं लागेल विजय, कारण की सुरुवातीचे आपण पहिले चार पाच चेंडू जेव्हा सचिन खेळत होता, मात्र असं वाटत होतं की कुठेतरी दबावा खाई खेळतोय, परंतु अचानक असं काय घडलं की रोहित शर्माची आत्मा मात्र त्याच्यामध्ये प्रवेश करून गेली आणि सलग तीन चेंडू होते, तीन षटकार ठोकून गेला. निश्चितच चांगलं बॅटिंग मैदानी शॉटमध्ये पाहायला मिळाले. पहिला इनिंगचा डाव या ठिकाणी समाप्त झालाय. पहिल्या इनिंगचं विश्लेषण निश्चितच आपण पाहणार आहोत. जाऊया आपण जयेश डुकले यांच्याकडे. जरूर आपण पाहूया की ऍज अ ओपनर खेळाडू पाहिले होते मनीष तारवे आणि मनीष कोलेकर. मनीष तारवे सस्यामध्ये पलटला परतला, ज्यामध्ये दोन चेंडूमध्ये दोन धावा त्याने केल्या गेल्या. मनीष कोल्हेकर पाहिला आठ चेंडू 21 धावा. सिद्धेशला पाहिलं आपण होतं चार चेंडू खेळला गेला, परंतु त्यानंतर त्याच्या माध्यमातून फक्त दोन धावा. एका बाजूने आपण पाहिलं की सचिनसुद्धा स्ट्रगल करतोय, परंतु त्यानंतर काय जबरदस्त इनिंग, 12 चेंडू 28 धावा. तेजसने मात्र सहकार्य केलं, एकंदरीत आपण पहिले चार षटकामध्ये ज्या स्कोर बरोबर लगावलेला 61 धावा. बॉलिंग कार्ड आपण पाहूया, आदेश कम्मालीचं षटक पाहायला मिळालं होतं, कारण की दोन विकेट त्याने मिळवून दिले गेले होते, ज्याप्रमाणे चार रन्स दिले होते, परंतु दीपेशने ज्याप्रमाणे आपण पाहिलं की दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्या, मोमेंटम शिफ्ट झाला. तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर किशोरने मात्र 22 आणि जवळजवळ चौथ्या षटकामध्ये 25 धावा किरणने खर्च केल्या. यशस्वी गोलंदाज किशोर राहिले, त्याने एक विकेट आणि आदेशने आपण पाहिलं तर दोन विकेट. एक्स्ट्राच्या स्वरूपात जर विचार करायचा झाला तर जवळजवळ एक्स्ट्रा 8 रन्स आले आणि असा मिळून एकूण टोटल झाला 61 आणि 62 टार्गेट आता कम्प्लीट करायचं. पाहूया कशा पद्धतीने कम्प्लीट केलं जाईल. वय्या डीजेकडे आणि लगेच प्रत्यक्षात मैदानाच्या आतमध्ये चेसिंगला उतरूया. महत्वपूर्ण सूचना देतोय मी, हिराई स्पोर्ट्स सस्पर्ड टीमचे कर्णधार त्यांना मी एक महत्त्वपूर्ण सूचना देतो, या स्पर्धेच्या काही अटी असतील आणि त्या आपण कम्प्लीट करा. तर पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे एकविरा चषक 2024 मध्ये. ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर यंग ब्रिगेड घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलेली टीम पाहायला मिळते. दोन्ही टीम्स आपण पाहिलं यंग ब्रिगेडच आहेत, कारण की ज्याप्रमाणे काहीतरी मात्र ससुपाडा टीमसुद्धा आपण पाहिलं तर आदेश वळवी यांची टीम म्हणून ओळखली जाते आहे, त्याचप्रमाणे आपण पाहिली आहे. तर मुंडई स्पोर्ट्स काजूपाडा टीम पाहिली आपण ना, तर यंगस्टर म्हणजेच उमेश तारवी नेहमीच या टीममध्ये आपण पाहिले एक सिनियर खेळाडू म्हणून नेतृत्व करत असतात. आज मात्र त्यांची कमतरता जाणवते आहे, परंतु नक्कीच आपण पाहिलं त्यांच्या अनुपस्थितीमध्ये आपण पाहिलं तर फलंदाजी मात्र आपण पाहिलं तितकीच चांगली सचिननं आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर मनीषनं या दोन खेळाडूने केले. त्याचप्रमाणे आपण बघू शकतो की ॲज अ कॅप्टनची आज भूमिका आपण पाहिली तेजस तारवे, ॲज अ कप्तान म्हणून आपण पाहिलं त्यांचं योगदान. पाहूया की कशा पद्धतीने राहणार आहे आपल्या टीमसाठी. हॅलो हॅलो, तर डेफिनेटली आपण पाहू शकतो इथे चला जास्त वेळ खर्च करू नका, लगेच फील्ड सेट करून घ्यायची आहे, कारण की ज्याप्रमाणे आपण पाहिलं की वेळेला मात्र जास्त प्राधान्य देणार आहोत. थंडीचे दिवस आहेत आणि त्यामुळेच मात्र दिवस हा छोटा आहे, संध्याकाळी लवकर अंधार होतो आणि त्यामुळेच आपण पाहू शकतो की इथे असं असतं, आपल्याला लवकरात लवकर फास्ट खेळायचं आहे ही विनंती असेल. या स्पर्धेचे मुख्य आयोजक एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा टीम आणि या एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा टीमसाठी भरपूर काही सहकार्य, ज्याप्रमाणे आपण पाहिलं शिवसेना
उपविभाग प्रमुख आपण पाहिलं जिग्नेश दादा मात्र यांच्या माध्यमातून ज्या ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळत आहेत त्याचप्रमाणे आपण पाहू शकतो या स्पर्धेसाठी आणखीन काही स्पॉन्सर्स आहेत आणि त्या स्पॉन्सर्सची माहिती आमच्यापर्यंत जेव्हा पोहोचेल तसं आपल्यापर्यंत माहिती जरूर पोहोचवेन या स्पर्धेच्या माध्यमातून. आता वळणार आहोत 62 धावांचा एक बिग टोटल चेस करायचा आहे आणि त्या बिग टोटलचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी आपण पाहिली आहे तर आदेश वळवी आणि किरण मसे ही सलामीची जोडी आपल्या प्रत्यक्षात मैदानाच्या आतमध्ये उतरताना पाहायला मिळाली. नंबर 1 गोलंदाज आपण पाहूया जो मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये गणेश तारवी येताना पाहायला मिळतो आहे आणि आपल्या टीमसाठी याचा बॉलिंग परफॉर्मन्स कशा पद्धतीने देताना पाहायला मिळेल. दोन्ही टीम्सला देऊया बेस्ट ऑफ लक, शुभेच्छा देऊया व या मॅचकडे. 3 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर जरूर पाहायला मिळतात आपल्याला ह्या पहिल्या षटकासाठी. गणेश तारवी पहिला चेंडू हलक्या हाताने जेंटल पुश केला जात आहे आणि एक धाव सुरक्षितरित्या कंप्लीट केली जाते. श्री गणेशा केला जातो फळकाचा 62 धावांचा एक बिग टोटल आहे आणि नक्कीच स्वतःचा आत्मविश्वास वाढवला आहे. स्वतःने आपण पाहिलं तर एक धाव कंप्लीट करून आपण पाहिलं आदेशने स्ट्राईक दिले किरणला. आता मात्र पाहावं लागणार आहे की किरण कोणत्या प्रकारे खेळ मात्र इथे करताना पाहायला मिळेल. जवळजवळ 15.25 सरासरी प्रति ओव्हरमध्ये धावा कंप्लीट करायच्या आहेत आणि मोठी सरासरी आहे. याच कारणामुळे आपण पाहू शकतोय पहिलाच बॉल ते धडक आणि बेभडक ठोकला इथे आपण पाहिला षटकार. तेच म्हणत होतो की किरणने पहिलाच बॉल खेळलाय आणि पहिल्याच बॉलवर मात्र कमालीचा शॉट लगावलाय. कारण की या मॅचमध्ये आपण पाहिलं त्याने सगळं काही सांगून दिलंय तर 62 तुम्ही 61 धावा केल्या तर आम्ही 62 धावा का करू शकत नाही आहेत तर त्याने दाखवून दिलंय आणि दमखम भरा स्टॉक खेळत आपण पाहिलं तर या मॅचमध्ये आम्ही बरोबरीची लढाई करणार आहोत हे त्याने सांगून दिलंय. हो यावेळेस आपण पाहू शकतोय परशुराम आहे या टीममध्ये. आपण पाहू शकतोय कमबॅक झालंय या टीमच्या माध्यमातून. आपण जर विचार करायचा झाला तर 2024-2025 हुंडाई स्पोर्ट्स काजूपाडा टीमसाठी आणि एक चांगला खेळाडू परशुरामला सुद्धा आमचा विकेट किपरच्या भूमिकेत आपण पाहतोय. ऑन साईडला लेफ्ट ड्राईव्ह पाहायला मिळतंय लॉंगांच्या दिशेनं खेळाडू
सोळा गेला आहे, त्यामुळे आपण पाहू शकतो की ते दोन बाबा मात्र जर प्राप्त केला जातात. विकेटची दरकार असेल, विकेट शोधण्याच्या प्रयत्नामध्ये असलेला मुंबई स्पोर्ट्स काजूपाडा टीमचे गोलंदाज शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न हा चेंडू पाहावा लागेल आणि पंच सहमत नाहीये आणि त्यांनी सांगितलं की हा चेंडू खराब आहे. ऑफस्टंपच्या बाहेर निघणारा चेंडू एक्स्ट्रा रन्स मात्र मिळेल इथे, एक्स्ट्रा रन्सने धावफळक होत
मोठा केला आहे आणि ही मॅच मात्र अजून सुद्धा सोडलेली नाही आहे, कारण की त्यांना माहिती आहे लढाई ही जिद्दीने लढायची असते, नक्की हार म्हणायची असते. पुन्हा एकदा फुल टॉस कन्वर्ट केला, डिलिव्हर्ड केला जातो स्ट्रेट डाऊन द ग्राउंड शॉट, क्या बात है, सुंदर साऊंड सिस्टम ने ठोकलेला हा लागोपाठचा दुसरा षटकार आणि धावफळक झपाट्याने वेगाने. थँक यू डी जे डबल डबल. आपण पाहिलं 47 घरामध्ये धावफळक पोहोचला गेला आणि इथूनच आपण पाहिलं तर आता चेंडू असतील 7 चेंडू, 15 धाव्यांची गरज. गायत्री माता ससुपाडा टीमनं मात्र मोठा पलटवार केला या मॅच मध्ये. फुलटॉस मात्र कन्वर्ट केला नाहीये, नक्कीच मिस टाइम झाला. एकदा मात्र मिळेल दुसऱ्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळते. पाहता पाहता 2 धावा मिळाल्यात, कदाचित तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय का, नाही 2 धावा मिळतील. परंतु ज्याप्रमाणे आपण पाहू शकतोय ना की पार्टनरशिप भरपूर आणि भरपूर चांगली झाली आहे. जवळजवळ तिसऱ्या षटकामध्ये उल्लेख करायचा झाला तर समाप्ती होते, परंतु 49 धावा विदाऊट लॉस आणि पहिल्या विकेटसाठी आपण पाहिलं तर मोठी पार्टनरशिप झाले. आता पाहिलं आपण तर चेंडू असतील 6 आणि जिंकण्यासाठी धाव्यांची गरज असणार आहे 13. 6 चेंडू 13 धावा ही मॅचची कहाणी आहे. ही मॅचची कहाणी मात्र बदलली जाईल की नक्कीच आपण पाहू शकतो इथून कोणता संघ मात्र विजयाच्या दिशेने घेऊन जाईल. कारण की एका बाजूने जर आपण पाहिलं तर फलंदाजी चांगले झाले परंतु एका विकेटच्या शोधात असेल काजूपाडा टीम, परंतु दुसऱ्या बाजूने 1-2 चांगल्या फटक्याच्या शोधात असणार आहे तो म्हणजेच ससुपाडा टीम. मात्र या मॅचला आपण पाहू शकतो कोण घेऊन जाणार हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. वही डीजेकडे थँक्यू डीजे अनिल. यावेळेस पाहिला आपण अनिल लांगे नावाचा गोलंदाज जो अनुमानित आपण पाहिला तर पावर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो आहे, परंतु आपण पाहिलं की तो गोलंदाज आपण पाहिला तर येते मात्र शेवटच्या षटकामध्ये आणि रिव्ह्यू घेतला गेलाय आपण पाहिला तर टीमच्या माध्यमातून आणि पाहावं लागेल की बीमरसाठी हा रिव्ह्यू घेतला गेलाय. रिव्ह्यू घेतला गेलाय आपण पाहिलं तर भीमर चंडू साठी. येस डेफिनेटली आपण पाहिलं तर जो रिव्ह्यूची डिमांड केली होती आणि फेअर डिलिव्हरी आहे, तर मात्र आपण पाहिला की प्रत्येक एक टीमला एक रिव्ह्यू दिला जातोय आणि मात्र तो रिव्ह्यू मात्र इथून गमावलेला आहे म्हणजेच काहीतरी मात्र असं सुद्धा टीमना फेअर डिलिव्हरी. अँड येस जर रिव्ह्यू सिस्टम जर आपण पाहिली आहे तर जेव्हा सक्सेस होते तर तुम्हाला तो पुन्हा मिळतो, परंतु इथे मात्र अनसक्सेस झाल्यामध्ये रिव्ह्यू गमावलेला आहे आणि फेअर डिलिव्हरीची मात्र घोषणा होताना पाहायला मिळते. मॅच असणार आहे 50 धाव्यांची पार्टनरशिप झालेली आहे, इथून 5 चेंडू आणि 12 धाव्यांची गरज आहे. पहिल्या विकेटसाठी 50 धाव्यांची पार्टनरशिप या दोन खेळाडूंच्या मध्ये झाले आहे, परंतु मॅच अजून इथून संपलेली नाही आहे. फुलटॉस चेंडू फटका चांगला आहे, खाली क्षेत्र आहे आणि खाली क्षेत्रामधून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पार 4 धावांसाठी. आदेशनं ठोकलाय आणखीन एक जबरदस्त फटका चौकार.
चार चेंडू आणि आठ धाव्यांची गरज आहे. 62 धावा पहा, ज्या प्रमाणे त्या मोठ्या दिसत होत्या परंतु काय फलंदाजी झाले. चांगला चेंडूची गरज आणि नक्कीच यावेळेला आपण पाहू शकतो की हलक्या हाताने ढकलून दिल्या गेल्या. 2 धावा मात्र या चेंडूवर जरूर मिळवल्या गेल्या आहेत. ही मॅच आपण पाहिली आहे ना, प्रत्येक चेंडूने मात्र रंगरूप बदलताना पाहायला मिळते. तर 3 चेंडू असतील आणि 6 धावा, म्हणजेच ज्याप्रमाणे आपण पाहिलं ना की या षटकामध्ये जोपर्यंत आदेश आहे म्हणजेच एक चेंडू घेऊ शकतो आणि मॅच फिनिश करू शकतोय, आणि लगभग मात्र तेच करण्याच्या प्रयत्नामध्ये असेल. ते चांगला चेंडू मात्र आपण पाहतोय काय कम बॅक केलंय अनिलने. आणि अनिलला माहिती आहे ज्याप्रमाणे आतापर्यंत या गोलंदाजाचं विश्लेषण करायचं झालं तर काजूपाडा टीमसाठी ॲज अ ओपनरचा गोलंदाज म्हणून गोलंदाजी करत असतो, परंतु त्याला डेट ओव्हरमध्ये का गोलंदाजीसाठी ठेवलं गेलंय कारण की नक्कीच आपण पाहिलं तर ज्याप्रमाणे त्याच्याकडे ते गोलंदाजीमध्ये आपण पाहिलंय तर चांगलं यॉर्क चेंडू आहेत, चांगली गती आहे आणि त्याच कारणामुळे त्याच्या हातात चेंडू दिले. इथे पाहायला मिळतो फटक्या चांगला आणि थेट मात्र विजय संपादन करतोय. आणि इथेच आपण पाहिलं तर बिग टोटल चेस केला जातोय आणि एक नक्कीच इतिहास म्हणावा लागेल. कोणत्या प्रकारचा गडी न गमावता आपण पाहिलं तर 62 धावा अगदी सहज चेस केल्या, त्या म्हणजेच आपण पाहिल्या गायत्री माता ससुपाडा टीम ना काय कम्मालीची फलंदाजी, आदेश ना काय कम्मालीची फलंदाजी आपण पाहिली आहे. तर दुसऱ्या बाजूने किरण न गेले आहे आणि नक्कीच आपण पाहिलं विदाउट लॉस आपण पाहिलं तर एक बिग टोटल चेस केला आणि एक यशस्वी सक्सेसफुल चेस मध्ये आपण पाहिलं तर या दोन खेळाडूंचा सिंहाचा मोठा वाटा हा पाहायला मिळतोय. कॉंग्रॅच्युलेशन्स गायत्री माता ससुपाडा टीम आणि हडलक टपलक आपण पाहिलं तर मुंडे स्पोर्ट्स काजूपाडा टीम. भाव नको ना खास, मी तर तुझा जुना प्यार बारीक पासून थँक्यू डीजे. मॅन ऑफ द मॅच कडे आपण वळूया. 12 चेंडू आणि जवळजवळ 40 धाव्यांची खेळी, एक जबरदस्त आणि बिग इनिंग ज्याने पेश केली, एक मॅच विनिंग पारी. मिस्टर आदेश वळवी मॅन ऑफ द मॅच या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर काय जबरदस्त खेळी त्याची पाहायला मिळाली आणि ज्या खेळीची गरज होती कारण की इतकं मोठं टोटल आपण पाहिलं होतं, जवळजवळ 15.5 सरासरी प्रति ओव्हरमध्ये गाठायची होती आणि ती सक्सेसफुली कम्प्लीट करत असताना आणि आपल्या टीमच्या मात्र आपण पाहिला तर विजय